इथं हे लोक एक 4-5 महिन्यापासून राहतात, त्यांना एक 8 दिवसाखाली सगळेजण लोक 2-2 किलो 4-4 किलो तांदूळ आणून दिले आणि ते परत आणून द्यायचं नाव घेत नाहीत, काय करत नाहीत. आणि इथं राहणारे लोक जे आहेत त्यांना सरकार म्हणतो की हलू नका इथनं, पण त्यांना कोण माल आणून देत नाही ना कोण काय करत नाही, त्यामुळं त्यांना नुसतं पाणी दिलं तर पाण्याचं काय, पाण्याच्या ह्याच्यावरती तर त्यांचं पोट भरत नाही. आठ दिवस झालं आम्हाला अन्न नाही, पाणी नाही. 8 दिवसाच्या अगोदर आम्हाला भेटलं होतं, 8 दिवसाच्या आधी अन्न पाणी आम्हाला दिलं, त्याच्यावर काय नंतर काही कोणी आले नाही गेले नाही. मोदी सरकार म्हणते जिथं आहे तिथंच राहावा, आम्ही तुम्हाला अन्न भरपूर देऊ, घरात किती कुटुंब आहे तेवढ्याला अन्नदान देऊ, तेवढ्याची व्यवस्था लावू, जिथं झोपड्या आहे त्या तिथंच राहावा. ही सरकारची आमच्या आम्ही सरकारला विनंती करतो, आम्ही हा तिथंच राहतो ह्या हिपरिका गावाच्या जवळ, आपले कलानी अक्वा यांच्याजवळ आम्ही आहे, गायकवाडच्या गायकवाड साहेबाच्या जवळच आहे. त्यांचं पाण्याची व्यवस्था आम्हाला आहे, पण अन्नाची व्यवस्था नाही.